भारी देवा, मला विचारायचंय की मी जेव्हा टायटल बद्दल मला कळलं ना की बाई पण भारी देवा, तर भारीचे तर जरा दोन अर्थ निघतात असं मला वाटलं. ठीक आहे की भारी म्हणजे क्या बात है भारी, आणि भारी म्हणजे बापरे खूप रिस्पॉन्सिबिलिटी खूप प्रेशर. मला तुम्हाला विचारायचंय की आता तुम्ही इतकं काम करताय आणि इंडिपेंडेंटली इतकं काम करताय, बाई पण भारी वाटतंय की बाई पण कधी कधी खूप भारी वाटत, लय भारी वाटतंय, क्या भारी क्या बात आहे. मला मला थोडस जाणून घ्यायला आवडतील किस्से जे काम करताना होतात आणि वाटतं की बाई पण भारी देवा. मला असं वाटतं की थोडस हे असतं की चल मुलगी आहे ना तिला आधी इंटरव्ह्यू देऊया. अरे नाही नाही लाईन मध्ये चला चला होत असं म्हणजे तुमच्याकडून नाही मीडियामधून हे सांगून टाकायचं आहे का आपण इथे असं बरं. तर ते एक असतं पण मला फार आनंद होतो की मेल पत्रकारांपेक्षा फिमेल पत्रकार फार स्ट्रॉंग आहेत. आय एम रिअली सॉरी. आणि मेजॉरिटी फार छान आहे. अजून अजून मला जाणून घ्यायचं प्रेरणा निलिमा हो ती जसं म्हटली तसं हो मम सेम नाही थोडं वेगळं मत असेल ऍक्च्युली. जसं तू म्हणालीस तसं की भारी वाटतंय की भारी वाटतंय तर दोन्ही आहे ऍक्च्युली. कारण काय तारेवरची कसरत आहे आणि गेले अनेक वर्ष आय एम शुअर या सगळ्या म्हणतील की अनेकदा आय डोंट नो म्हणजे मेल्स इकडे आहेत पत्रकार घर सांभाळून काम सांभाळण्याची जी जबाबदारी असते ना ती कितीही म्हटलं कितीही म्हटलं की आपण आता इक्वॅलिटी आहे वगैरे वगैरे पण ते जराशी 10-20% जास्त ना ही बाईच्या पदरातच आलेली असते आणि ती आपसूक आलेली असते. तू घरात गेल्यावरती तुला जर एखादी गोष्ट दिसली तर तू ती आपसूक करते. कोणी सांगत नाही की ही उचलून ठेव किंवा ती आपसूकच असते ती अंगी आलेली असते असं मला वाटतं. सो ते भारी पण घेऊनच आपण आलेलो असतो. त्यामुळे ही सगळी तारेवरची कसरत जी गेली अनेक वर्ष आणि मी आता ती जास्त म्हणते बिकॉज आत्ताच माझं लग्न झालंय वर्षाहून त्यामुळे ती अधिक जाणवायला लागली आहे की ती तारेवरची कसरत कशी असते. पण म्हणून लग्न न झालेल्या बाईची कसरत नसते का तर ती तेवढीच असते. सो येस बाई पण भारी पण आहे आणि हो बाई पण भारी पण आहे कधी कधी पण ते दोन्ही सांभाळून जी लय भारी बाई पण आहे ना त्यात खूप मजा आहे. क्या बात आहे. मला एक सांगायचं नक्की पत्रकार म्हणून अर्थातच महिला पत्रकारांचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे एंटरटेनमेंट क्षेत्रात तर आपण सगळेच तुम्ही पाहताय त्याचा खूप अभिमान वाटतो. कारण अर्थात कलाक्षेत्र हे आपलं आहे. अर्थात मी पण इथे 13-14 वर्ष आहे. आधी पुरुषांचं प्रमाण जास्त असायचं पण आता तुम्ही पाहताच आहात महिलांचं प्रमाण जास्त आहे आणि क्राईम पॉलिटिक्स सगळ्याच क्षेत्रातल्या पत्रकारितेत महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे. महिला पत्रकार आज धारावीत पण असते आणि युक्रेनमध्ये पण असते. सो मला असं वाटतं की त्या महिला पत्रकारांचा आपण मोठा सन्मान केला पाहिजे आणि त्यांना ती बाई पण भारी वेळा म्हटलं पाहिजे. इकडे माझा एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. आता आम्ही कदाचित सगळ्यात मोठी तुमच्यापासून आय वॉट टू डॉटर्स अँड मला असं वाटतं की लई भारी अँड फार सुंदर माझं एक्सपिरियन्स राहिले. कारण की आता मी नवी जनरेशनला शिकवते की आपण भारी कसं व्हायचं लोकांना कसं दाखवायचं की आय एम द बेस्ट अँड वी आर द बेस्ट अँड मेकिंग द कंट्री प्राऊड अँड सो मेनी थिंग्स. सो इट्स लई भारी अँड इट्स द बेस्ट थिंग टू बिकम अ वुमन हॅव्हिंग किड्स हॅव्हिंग फॅमिली अँड अ ब्युटिफुल करिअर. आय थिंक यू अग्री टू दॅट टू दॅट जे तुम्ही सांगायचं. मी मला सुद्धा एक गोष्ट सांगायची नसल्याने मी थोडंच बोलते पण बाई पण जगात भारी असं म्हणायला आपण त्या बात आहे. खरंय खरंय. तर एकदा आता जेव्हापासून बाई पण भारीचं प्रमोशन सुरू झालंय तेव्हापासून वंदना मॅम रोहिणी मॅम यांच्या व्हिडिओज आम्ही बघतोय की त्या डान्स करतात. हो तर जेव्हा थकून इंटरव्ह्यूज करून जेव्हा मी घरी जातो आणि ती रील जस्ट पाहिली सोशल मीडियावर मी म्हटलं की ह्या वयात म्हणजे सिनियर ऍक्टर्स आहेत इतकं एनर्जी त्यांच्यामध्ये असू शकते तर आपण काय इतकं ड्रेन व्हायचं. एकदा थँक्यू सो मच. तुम्ही इन्स्पिरेशन आहात आम्हा सगळ्यांसाठी. थँक्यू सो मच. ऍब्सोल्युट